करताच नव्हे तर त्या प्रत्येक व्यक्तीकरता ज्यांना खरं तर रतन टाटा यांनी त्यांच्या साधेपणातनं त्यांच्या धडाडीच्या कार्यातनं प्रेरणा दिलेली होती ते रतन टाटा आज आपल्यामध्ये नाहीत हीच खरं तर विश्वास न ठेवण्यासारखी बातमी म्हणावी लागेल। आत्ता क्षणाची धक्कादायक आणि दुःखद अशी बातमी, टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये खरं तर सगळ्याच उद्योगांना यशाच्या शिखरावर पोहोचवलेलं होतं। केवळ भारतच नाही तर संबंध जगभरातल्या उद्योग क्षेत्रावरती शोककळा पसरली असंच म्हणावं लागेल। अधिक आपण बोलणार आहोत आमचे सहकारी प्रशांत भागात त्या क्षणाला आपल्याबरोबर आहे। प्रशांत, रतन टाटा आज आपल्यामध्ये नाहीत ही खरंच विश्वास ठेवण्यासारखी बातमी, विश्वास न ठेवण्यासारखीच बातमी म्हणावी लागेल, पण जे आहे ते वास्तव आहे, दुःखद म्हणावं लागेल। प्रशांत विशाल, खर तर कधीतरी अशा प्रतिक्रिया देण्याची वेळ येते की ज्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही। तू म्हणालास तेच खरं, एका अशा पर्वाची अखेर आपल्याला म्हणता येईल की ज्या पर्वानं आपल्या देशाला, उद्योग क्षेत्राला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर, आपल्या देशातल्या सर्वसामान्याला रोजगार देण्यापासून असो किंवा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर उद्योग विश्वाची खऱ्या अर्थानं प्रगती करणार असो, आणि याचबरोबर माणुसकी संवेदना जागरूक असलेला उद्योगपती कसा असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अर्थातच रतन टाटा। आपल्या देशातील सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार जो आहे पद्मविभूषण याने 2008 साली त्यांना गौरवण्यात सुद्धा आलं होतं। गेल्या 4 दिवसापासून त्यांना ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर शाहरुख अस्ती गोळावला यांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू होते। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांनी सुद्धा हे केलं। अखेरपर्यंत लढाई सुरू होती, पण रतन टाटा यांनी अखेरचा श्वास ब्रिज कँडी रुग्णालयात घेतला। खरं तर उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं रतन टाटा यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्या आठवणी सुद्धा इतक्या आहे की त्या आठवणी किंवा त्यांचं उघडतं आयुष्य उद्योग महर्षी म्हणून आपण जितकं म्हणू ते सुद्धा कमी आहे, पण त्याचबरोबर आपल्या संपत्तीमधला 65% वाटा रतन टाटा यांनी समाज कार्यासाठी दान दिला। हे असं करणारे आपल्या देशातले अत्यंत किंवा या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून सुद्धा रतन टाटा यांचा हा उल्लेख आजही आदराने केला जातो। अगदी म्हणजे प्रशांत, रतन टाटांची इतके वेगवेगळे पैलू होते की ज्यावरती बोलावं तितकं कमी आहे। त्यांच्या साधेपणा जो होता तो सगळ्यांना भावणारा होता, एवढे मोठे उद्योगपती। तू जसं म्हणालास की रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते, थेट रुग्णालयाच्या इथून आपली सहकारी, आपली रचना, आपली सहकारी आपल्याबरोबर आहेत, तिच्याशी आपण थेट बोलण्याचा प्रयत्न करूयात। रचना, काय माहिती? आहे की रतन टाटा जे टाटा चेअर टाटा सन्स याचे एमिरेटस चेअरमन होते त्यांचं आता निधन झालं आहे। मी आता ब्रिज कँडी हॉस्पिटल समोरच आहे। आता आम्ही इथे असं बघू शकतो की आता पोलीस बंदोबस्त सुरू झाला आहे। 11:30 या वाजता आम्हाला ही माहिती येऊन झाली की आता ते नाही राहिले या दुनियात, म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये। असं आम्हाला हे पण माहिती पडली आहे की डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो पण इथे एक्सपेक्टेड आहे थोड्याच वेळात, तर आम्ही इथे आहोत आणि खूपच दुःखद माहिती पडली आहे ही। रचना, असं कळतं की गेल्या 2 ते 3 दिवसापासून ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, नेमका कसला त्यांना त्रास होत होता, काय माहिती याबद्दल? हो, असं मंडेला फर्स्ट खबर आली होती की हे यांचं क्रिटिकल झालं आहे हेल्थ, म्हणूनच त्याने पण एक स्टेटमेंट इश्यू केला होता ट्विटरवर आणि त्याचं कॅप्शन होतं थँक यू फॉर थिंकिंग ऑफ मी, आणि त्याने त्यामध्ये रुमर्स असं अड्रेस केले होते म्हणून की या जे काही रुमर्स आले होते सोमवारीला, पण ते त्याने हे अक्नॉलेज केलं होतं की ते हॉस्पिटलमध्ये होते आणि ट्रीटमेंट सुरू होती। काही अजून टाटा समूहाच्या वतीने त्यांच्या काही लोकांकडून काही माहिती कळू शकली का पुढे कशा पद्धतीने सगळा अंत्यविधी कार्यक्रम असेल याबद्दल? काही आजपर्यंत आम्हाला काही माहिती नाही आहे की इथेपासून काय होणार आहे, काय कार्यक्रम आहे, पण आम्ही इथे आलो आहोत आणि असं माहिती पडली आहे की देवेंद्र फडणवीस पण एक्सपेक्टेड आहे थोड्या वेळात। धन्यवाद रचना या सगळ्या माहितीबद्दल। टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा खरं तर उद्योग समूहातलं एक विश्वसनीय असं नाव, विश्वासार्हता म्हणजेच टाटा असं
जे म्हणलं जायचं असं जे एक घट्ट समीकरण होतं ते रतन टाटा आज आपल्यामध्ये राहिले नाहीत. रतन टाटा यांनी त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून म्हणजे केवळ उद्योगच वाढवला नाही म्हणजे कायम असं म्हणलं जायचं आणि त्याबद्दल सगळ्यांना नवल देखील वाटायचं की एक उद्योग सम्राट असतो आणि एक उद्योग महर्षी असतो. रतन टाटा यांना उद्योग महर्षी म्हटलं गेलं कारण उद्योग क्षेत्रामध्ये काम करताना समाजाला देखील आपण काहीतरी देणं लागतो ही भावना ठेवून त्यांनी कायम कार्य केलं. रतन टाटांचा जर जीवनप्रवास आपण जाणून घेतला तर रतन टाटांचा जन्म हा 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. जमशेदजी टाटा यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. आणि मुंबईच्या कॅम्पियन शाळेमध्ये त्यांचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. 1955 त्यांनी पदवी प्राप्त केली. 1959 आर्किटेक्चरमध्ये त्यांनी बॅचलर पदवी प्राप्त केली. कार्नेल विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षित असं हे व्यक्तिमत्व. आणि हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटची पदवी घेतली. 1962 रतन टाटा समूहात ते दाखल झाले. 1971 त्यांनी टेल्को कंपनीची धुरा सांभाळली. 1981 टाटा इंडस्ट्रीची सगळी सूत्र त्यांना सोपवण्यात आली. आणि 1990 ते 2012 ते टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले. या दरम्यान त्यांनी टाटा समूह हा शिखरापर्यंत नेऊन पोहोचवला. 2016 ते 2017 ते टाटाचे अंतरिम अध्यक्ष होते. 2004 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस त्यांनी सार्वजनिक केली. 2009 सामान्यांसाठी त्यांच्या आवाक्यात असणारी त्यांच्या बजेटमध्ये असणारी नॅनो कार त्यांनीच खरं तर मार्केटमध्ये आणली. त्यांचं स्वप्न होतं की सर्वसामान्य माणसाला देखील कार खरेदी करता यावी. कोरस, जॅग्वार, टेटली या कंपन्यांची त्यांनी खरेदी केली. आणि त्यांच्या या उद्योग क्षेत्रातल्या एकूणच समाजातल्या देखील त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारकडून त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा आंतरराष्ट्रीय सन्मान देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला होता. ऑर्डर ऑफ ब्रिटिश सन्मानही त्यांना मिळालेला होता. एका पारशी कुटुंबात वाढलेले रतन टाटा हे कायमच सगळ्यांसाठी आदरणीय होते. केवळ आणि केवळ त्यांच्या कामामुळे, त्यांच्या साधेपणामुळे. मी पुन्हा एकदा सांगतो की आत्तापर्यंत असणाऱ्या म्हणजे आत्ता या क्षणापर्यंतच्या पिढीला रतन टाटा म्हणजे विश्वासार्हता म्हणजे रतन टाटा. मग ती त्यांच्या कामातली असू दे, त्यांच्या कार्यातली असू दे, एकूणच त्यांच्या जगण्यातली असू दे, त्यांचा साधेपणा कायमच सगळ्यांना भावला. पुन्हा एकदा जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत, खरं तर रतन टाटा यांना जी जी मंडळी भेटली आहेत त्यांच्याकडनं कायमच अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळालेल्या आहेत की अत्यंत साधं व्यक्तिमत्व, म्हणजे ते उद्योगपती आहेत की नाही हे जाणवायचं देखील नाही अशा पद्धतीने लोकांबरोबर त्यांचा वावर राहिलेला आहे. म्हणून तर त्यांना रतन टाटा म्हणून म्हणजे एक टाटा कुटुंबातलं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं गेलं. प्रशांत, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा नागरी पुरस्कार, नागरी सन्मान जो आहे आता जो सुरू करण्यात आला, महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार, जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या सगळ्याच मंत्रिमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना देण्यात आला होता, त्यावेळेस सुद्धा रतन टाटा यांचा साधेपणा हा कसा होता हे समोर आलं होतं. आपल्याला माहिती आहे की नारायण मूर्ती इन्फोसिसचे चेअरमन, त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती या टाटा ग्रुपमध्ये त्यांच्याबरोबर काम करायचे सहकारी म्हणून, त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये सुद्धा रतन टाटांच्या आठवणी सांगताना सुद्धा सांगितलं की मी एम्प्लॉई असताना कशा प्रकारे त्यांनी मला लीड दिली होती आणि मी एक साधी कर्मचारी होती त्यावेळेस विचारपूस केली होती. टाटा समूहातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणं की हा माझा कुटुंबाचा सदस्य आहे या पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीनं आपलं अवघं आयुष्य रेखलं हे खरोखर अनेक एक नाही तर अनेक जणांकडनं उदाहरणं किंवा अशा प्रकारची व्यक्ती बद्दल बोलताना लोक सतत सुद्धा नाही शब्द सुद्धा अपुरे पडतात. आपल्याला हेही माहिती आहे की नॅनो कार सर्वसामान्य भारतीयाला दाखवलेलं जे स्वप्न होतं ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवलं.
म्हणजे असं म्हटलं जातं की रतन टाटा यांचं स्वप्न हेच आपल्या देशातलं खरं क्रांतिकारक संशोधन, कारण ज्या प्रकारे प्रत्येक सर्वसमाजाला एक लाखात कार देता येईल याकरता म्हणून, फक्त एक उद्योजक पैसा कमवण्यासाठी म्हणून जो व्यवसाय करतो या पलीकडे जाऊन टाटांनी समाजाला मी काही देणं लागतो हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीत जगले. शब्दामध्ये म्हणतो ना आपण की शब्दाला कृतीचा आधार असेल तर प्राप्त होतो. आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अविवाहित असलेल्या रतन टाटा यांनी आपल्या पूर्ण परिवाराला, म्हणजे की जो टाटा समूहच नाही तर त्या परिवाराशी संबंधित प्रत्येकाला खऱ्या अर्थाने त्यांनी आपलं कुटुंब बांधलं होतं. त्यांचा व्यवसाय आणि विस्तार खूप मोठा होता. दानशूर व्यक्तिमत्व असलेले रतन टाटा यांनी जर फक्त व्यवसायामध्येच जर का लक्ष दिलं असतं तर त्यांनी अधिक मोठ्या प्रकारे संपत्ती त्यांची वाढवली असती. आजही 3,800 कोटी या संपत्तीचे मालक असलेले, म्हणजे की रतन टाटा यांनी 65% त्यांची संपत्ती आहे, ती समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या रजल्या गंजल्या घटकाला उपयोगी पडेल अशा प्रकारे टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दिली ही वितरित केली. हा निधी योग्य पद्धतीनं योग्य व्यक्तीकडेच जावा. प्रशांत, मी तुला थांबवतोय आपल्या बरोबर आता या क्षणाला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्या बरोबर आहेत. पृथ्वीराज चव्हाणजी, आपण देखील आपल्या कार्यकाळामध्ये बऱ्याच वेळेस रतन टाटांना भेटणार आहात, भेटलेला असणार आहात, आणि त्यांचा साधेपणा कायमच सगळ्यांना भावला. काय आपल्या आठवणी? तरी त्यांचं हे अनेक एनजीओ, त्यामुळे ते कधी माफ करा सर, काही कारणास्तव आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण आपण रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. कारण हा खरं तर क्षण यावा असं कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं, पण तो क्षण अखेर येऊन ठेपला. आपण बघतोय की वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरू असताना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं आणि त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तसं बघायला गेलं तर रतन टाटा यांची कारकीर्द ही अत्यंत दैदिप्यमान राहिली. म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने जर बघायला गेलं तर पुन्हा एकदा हे आवर्जून सांगावं असं वाटतं की विश्वासार्हता, उद्योग क्षेत्रातली क्रेडिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ते म्हणजेच रतन टाटा, हे कायम त्यांनी जपलं. म्हणून तर हे समीकरण उद्योग जगताशी पक्कं राहिलं की रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रात जे काम केलं ते अत्यंत उल्लेखनीय होतं. आणि खास करून जर बोलायचं झालं तर 1998 संपूर्णपणे भारतीय बनावटीची इंडिका कार टाटा मोटर्सने बनवली आणि त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं एक फार मोठं स्वप्न त्या काळात पूर्ण झालं होतं. कारण टाटा कंपनीची सगळी धुरा सांभाळल्यानंतर त्यातली हिस्सेदारी त्यांनी स्वतःची वाढवलेली होती. आणि केवळ उद्योग करायचा म्हणून नाही, उद्योग क्षेत्रात म्हणजे व्यवसाय करायचा म्हणून हा त्यांचा हेतू नव्हता, तर आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून गरिबांना रोजगार मिळायला पाहिजे, अनेक कुशल तंत्रज्ञांना खरं तर त्यांचं काम करता आलं पाहिजे ही त्यांची भावना होती. म्हणून तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्लांट्स उभारण्याचा म्हणून त्यांचा कायम प्रयत्न असायचा. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर त्यांनी त्यांच्या सगळ्या विचारांमध्ये सर्वसामान्य माणसाला कायमच स्थान देण्याचा प्रयत्न केला. म्हणून तर एका मोटरसायकलवरती जाणाऱ्या कुटुंबाला बघितल्यानंतर आपण सर्वसामान्यांना परवडणारी कार बनवावी हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं होतं. आणि अखेर रतन टाटांच्या मार्गदर्शनात 2008 रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो जी आहे ती बाजारात आणली, जी सर्वसामान्यांच्या अवक्यात असणारी कार म्हणून जिला ओळखलं गेलं. आणि 2012 टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा त्यांनी त्यानंतर राजीनामा दिला. म्हणजे हे एक सगळ्यांसाठी खरं तर फार मोठं आश्चर्य होतं की ज्या कंपनीची धुरा ते शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळू शकले असते त्यात त्यांनी आता आपण कुठेतरी थांबायला हवं ही भावना लक्षात घेता त्यांच्या हातातली सूत्र जी होती चेअरमन पदाची त्यावेळी त्यांनी सायरस मिस्त्रींकडे तो पदभार दिलेला होता. पण नंतर काही व्यावसायिक वादांनंतर 2016 पुन्हा वर्षभर रतन टाटा जे आहेत ते टाटा समूहाच्या चेअरमनपदी आले. आणि त्यानंतर त्यांनी जर लक्षात घेतलं नटराजन चंद्रशेखर हे सध्या टाटा समूहाचे चेअरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात त्यांचे धाकटे भाऊ जिमी टाटा, नोएल टाटा हे त्यांचे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही तीन मुलं आहेत असा त्यांचा एकूण परिवार आहे. तसं जर आपण लक्षात घेतलं तर पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, आपण बोलत होतं
बोलत होतो रतन टाटांच्या एकूण त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यांच्या त्यांच्या जगण्याच्या शैलीबद्दल. म्हणजे उद्योगपती म्हणून ते सगळ्यांना परिचित होते, पण जसं तू म्हणाला की व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपण समाजात काहीतरी देणं लागतो, ही भावना रतन टाटांनी शेवटपर्यंत जपली. प्रशांत. विशाल, तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. रतन टाटा यांचं उभं आयुष्य जे आहे ना, आपण म्हणतो ना की त्यांचं नाव जे आहे रतन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अपभ्रंश केला की रत्न, तर ते खऱ्या अर्थानं या भूमीचं या मातीचं रत्नच होते. त्यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे उद्योगच व्यवसाय भरभराटीस आणला नाही, तर त्यांनी वेगवेगळ्या कलागुणांची ओळख घेत किंवा अशा काही लोकांना म्हणजे की त्यांनी उभं केलंय खऱ्या अर्थानं, की ज्याची अनेक उदाहरणं आपल्याला देत आहेत. म्हणजे उद्योगाचा वारसा जो त्यांनी एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला, आपल्याला माहितीये एअर इंडिया ही जी कंपनी आहे ही खऱ्या अर्थानं ही सुरू केली ती टाटा समूहाने. कालांतरानं ती सरकारकडे हस्तांतरित झाली, पण दबघाईला आल्यानंतर पुन्हा एकदा तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी टाटा समूहानं पुन्हा एकदा रतन टाटा यांच्या पुढाकारानं एअर इंडिया पुन्हा त्यांनी अधिग्रहित केली आणि या एअर इंडियाचा आपल्या साम्राज्यात समावेश केला. म्हणजे परदेशी कंपनी फोर्डची लँड रोवर असो किंवा जगवार, या लग्झरी कार ज्या आहेत या ब्रँडचा सुद्धा खऱ्या अर्थानं, म्हणजे आपण म्हणतो ना की जगात जे ब्रँड अत्यंत उच्च मानले जातात ते सुद्धा टाटा समूहानं खऱ्या अर्थानं अधिग्रहित केले. आणि हे करत असताना म्हणजे ज्या अर्थानं टाटा मोटर्सची जी गाडी आली होती टाटा सुमो, सुमो या नावाचा अपभ्रंश अनेक लोकांना माहित असेल, सुमंत बाळगावकर म्हणून टाटांचे एक जवळचे सहकारी होते आणि त्यांनी या सुमो गाडीचं डिझाईन केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या नावासाठी म्हणून सुद्धा त्या नवीन गाडीचं नाव सुद्धा सुमो दिलं. अर्थातच ही आठवण सुमंत बाळगावकर यांची. हे कोण करू शकतं? म्हणजे आपल्या बरोबर असेल आपला सहकारी असो किंवा या व्यवस्थेत काम करणारा अगदी सर्वसामान्य शॉप फ्लोअरवर काम करणारा एखादा कामगार असो, याची सुद्धा प्रशांत त्यांच्याकडनं. मी आपल्याला थोडं थांबवतोय. आपल्या बरोबर आता एक क्षणाला खासदार अरविंद सावंत आहेत. अरविंद सावंतजी, रतन टाटा आज आपल्यामध्ये नाहीत, खरं तर उद्योग खाता आपण देखील सांभाळलेलं आहे, यानिमित्ताने बऱ्याच वेळेस आपल्या त्यांच्या भेटीगाठी झाल्या असणार. काय आठवणी? त्यांच्यासारखा बुद्धिमान, त्यांच्यासारखा माणुसकी जपणारा, त्यांच्यासारखा सर्वसामान्य कामगाराची सुद्धा काळजी घेणारा आणि प्रिसिजन मेकिंग जो शब्द आहे, कुठली गोष्ट सर्वोत्कृष्ट करावी याचा ध्यास असलेला एक खऱ्या अर्थानं समर्पित भावनेनं काम करणारा उद्योगपती. म्हणजे विद्यमान काळामध्ये जेव्हा उद्योगपतीमध्ये स्ट्रीट फायटर असा एक शब्द येतो रस्त्यावर, त्याच्या नेमकं उलट देशाला पूरक ठरणार असं प्रचंड मोठं काम. अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा एअर इंडियाला विकसित करण्याचा जो विचार घेतला तेव्हा मला खूप समाधान झालं, कारण एअर इंडिया माझ्यासमोर बोलत होती. त्या एअर इंडियाला पुन्हा त्यांनी पंखाचं बळ दिलं, त्यांच्या पंखांना बळ दिलं. असा एक मोठा उद्योगपती. काही कारणास्तव अरविंद सावंत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण जसं अरविंद सावंत यांनी त्यांच्या वतीने रतन टाटा यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला, एक कामगार नेता म्हणून किंवा उद्योग खात्याचे मंत्री म्हणून काम करत असताना रतन टाटांना त्यांनी जवळून बघितलं आणि त्याच्याबद्दलच्या आठवणी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण रतन टाटा यांची कारकिर्द ही कायमच सगळ्यांना प्रेरणा देणारी होती. म्हणजे मोठं स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात आणणं ही खरं तर रतन टाटांची खासियत म्हणावी लागेल. आणि हा टाटांचा स्वभाव होता आणि याच स्वभावातून याच त्यांच्या जिद्दीतनं त्यांनी इंडिगो आणि नॅनोची निर्मिती केली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी खरं तर त्यांच्या या निर्णयातनं त्यांच्या या कामातनं सिद्ध केलेलं होतं. पुन्हा एकदा जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत. विशाल, आपल्याला माहिती आहे म्हणजे की त्यांच्या आठवणींचा उजाळा ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात, की जसं चार दिवसापूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल केलं होतं. म्हणजे एक आठवण अशी की पद्मविभूषण म्हणून त्यांना आपला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे दुसरा तो त्यांना देण्यात आला होता, पण त्यानंतर भारतरत्न हा रतन टाटा यांना मिळावा याकरता 2020 साली एक मोहीम सुरू झाली आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, अनेक वेगवेगळ्या राजकारणी, उद्योजक देशाच्या कानाकोपऱ्यातले या सगळ्यांनी ती मोहीम सुरू केली. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल झाली की रतन टाटा यांना भारतरत्न या आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात यावं. स्वतः रतन टाटा यांनी पुढाकार घेतला आणि अत्यंत विनम्रतेने की अशा प्रकारची मोहीम सुरू जी होती तिला त्यांनी थांबवण्यासाठी प्रयत्न केले. हे फक्त रतन टाटाच करू शकतात.
की त्यांनी ज्या पद्धतीनं एकमेकांशी संवाद साधत आपल्याला पुढे पाऊल टाकायचंय हा मंत्र त्यांनी टाटा समूहातील प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला. टाटा समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू केले, म्हणजे की नुसता व्यवसाय नाही, कर्मचारी नाही, तर वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेगवेगळे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, आणखीन याचबरोबर आपल्या देशामध्ये असे अनेक खेळाडू आहे की जे खेळाडू घडवण्यासाठी म्हणून, अनेक विद्यार्थी आहे ज्यांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून रतन टाटा यांनी खऱ्या अर्थानं टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून, टाटा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं. गेल्या दशकातला जगातील सगळ्यात दानशूर व्यक्ती म्हणून सुद्धा रतन टाटा यांना आजही संबोधलं जातं. म्हणजे सायरस मिस्त्री यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांनी 2012 ला राजीनामा दिल्यानंतर ज्यावेळेस सायरस मिस्त्रींकडे पदभार टाटा समूहाला देण्यात आला होता, त्यावेळेस टाटा समूहाच्या काही जी मूल्य आहे, म्हणजे मूल्यावर आधारित व्यवसाय केला पाहिजे, मूल्यावर आधारित आपण आपलं वर्तन ठेवलं पाहिजे, हा एक हा अशा प्रकारे ते होत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी 2016 साली पुन्हा एकदा हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. जवळपास एक वर्ष रतन टाटा यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. नंतर नटराजन चंद्रशेखर हे टाटा समूह त्यांच्याकडे त्यांनी सगळी ही सूत्र देण्यात आली होती. या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी आहे, म्हणजे की ज्यावेळेस रतन टाटा अमेरिकेत होते शिक्षणासाठी, तर त्यावेळेस त्यांनी रेस्टॉरंट मध्ये एक विद्यार्थी म्हणून एका हॉटेलमध्ये सुद्धा काम केलं होतं. 1961 साली ज्यावेळेस रतन टाटा भारतात परत आले, आणखीन टाटा उद्योग समूहामध्ये त्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळेस टाटा स्टीलच्या एका उपकंपनीतल्या शाफ्ट फ्लोअर मध्ये कामगार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये जी कोणती व्यक्ती काम करते आहे त्या व्यक्तीला जर का हा समूह सांभाळायचा असेल तर त्या आपण म्हणतो ना की त्या शेवटच्या पदापासून काम त्याने सुरू करावं, या फ्लोअर मॅनेजमेंट पासून काम सुरू करावं, तिथून सुरू करत प्रत्येक कामगाराची आस्था घेत त्यांनी टाटांनी पुढे पाऊल टाकत गेले. प्रत्येकाच्या अर्थात त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे रतन टाटा यांनी अनेक आपल्या आठवणींना उजाळा दिला होता. सिमी गरेवाल यांनी घेतलेल्या मुलाखतीत तर त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारची गोष्ट सांगितली होती की मी त्या माझ्या प्रत्येक सहकाऱ्याबरोबर काम करायला उत्सुक होतो की ज्याच्या अडचणी मला वैयक्तिक समजून घ्यायच्या होत्या. तो माणूस पगार घेतो, तो माणूस काम करतो, या पलीकडे जाऊन त्याचं जे कुटुंब आहे ते कुटुंब माझं असावं हा मंत्र रतन टाटा आपल्या आयुष्यात उभ्या आयुष्यात जगले. म्हणजे 61-62 मध्ये सर्वसामान्य कर्मचारी म्हणून टाटा समूहामध्ये त्यांनी खरं तर सुरुवात केली. जेआयडी टाटा जे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या देशाची औद्योगिक क्रांती घडवली असं आपण म्हणतो त्यांचे हे खरं तर पंटू, आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातूनच रतन टाटा यांनी ज्या पद्धतीनं आपली पावलं उचलली, हा उद्योग व्यवसाय हा पूर्ण वाढवत असताना आपल्या मूल्यांना कायम जपलं, हीच त्यांची खऱ्या अर्थानं महानता म्हणावी लागेल. या महानतेच्या पलीकडे अनेक मोठमोठे वेगवेगळ्या प्रकारे उत्कर्ष घेणारे सुद्धा पुजे ठरतात असंही आपल्याला नक्कीच म्हणता येईल. ओघवत्या शैलीमध्ये अत्यंत विनम्र शब्दामध्ये रतन टाटा ज्यावेळेस शांतपणे अगदी वर्तन करत एखाद्याशी बोलायचे, संवाद साधायचे, त्यावेळेसही लक्षात येतं की हे खरोखर किती साधे आहे. मला आजही त्यांची आठवण, म्हणजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातला रतन टाटा यांची आठवण मी कधीच विसरू शकत नाही. नाशिकची गोष्ट आहे, नाशिकला बोटॅनिकल गार्डन मनसेच्या माध्यमातून उभं करण्यात आली होती. राज ठाकरे यांची ती कल्पना होती, 55 कोटी रुपयाचा निधी रतन टाटा यांनी त्यांना स्वतः दिला होता, आणि या बोटॅनिकल गार्डनचं उद्घाटन रतन टाटा यांनी करावं ही एक इच्छा राज ठाकरेंनी व्यक्त केली होती. स्वतः रतन टाटा त्या बोटॅनिकल गार्डनच्या उद्घाटनासाठी आले होते, आणि त्यावेळेस काही काळ मला त्यांच्यावर थांबण्याची, म्हणजे काही काळ त्यांच्यावर राहण्याची त्यावेळेस मला संधी मिळाली होती. आणि विशेष म्हणजे की त्यावेळेस मी एक पत्रकार म्हणून ज्यावेळेस ते जात असताना गाडीला त्यांच्या मी हात दिला, मला त्यांच्याशी बोलायचंय, काही संवाद साधायचा हे त्यांच्या लक्षात आलं. स्वतः रतन टाटा ही एवढी मोठी व्यक्ती, त्यांनी गाडी थांबवली, त्यांची जी मोठी सिक्युरिटी दिला बाजूला सारलं, आणि त्यांनी चक्क आपल्या न्यूज 18 लोकमतची IBN लोकमतशी त्यांनी त्यावेळेस संवाद साधला. म्हणजे की हा एक माझ्या पत्रकारतेच्या आयुष्यातला सुद्धा एक अविस्मरणीय क्षण होता. मी माझा सहकारी हेमंत बागुल यांच्याशी त्यांनी संवाद साधला, आणि या सगळ्या ज्या आठवणी आहे या आठवणीचं गाऊर सुद्धा दाटून येतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस आपल्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यावेळेस सुद्धा प्रत्येकाचे, म्हणजे की एक साधा माणूस मोठा व्हायला लागला की तो कशा प्रकारे बोलतो वागतो हे आपल्याला दिसतं, पण त्यांचा साधेपणा जो होता, त्यांच्या शब्दातली जी आत्मीयता होती आणि करण्याची जी इच्छा होती, सगळ्यात महत्वाचं अखेरपर्यंत त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती जपली. साधेपणा तर जपलाच, पण माणुसकी आणि मानवता या विषयाबरोबर त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. रतन टाटा यांचे हे जे गुण आहेत
या गुणांपासून आचरण घेऊन माणसाने पाऊल पुढे टाकावं असेच ते महर्षी होते. आणि अर्थातच रतन टाटा यांचं हे जाणं हे नक्कीच चटका लावून जाणार आहे. विशाल, तू जसं वारंवार तुझ्या बोलण्यात उल्लेख केला की त्यांचा जगण्यातला साधेपणा किंवा त्यांचं जमिनीवर असणं हे खरंच सगळ्यांच्या आश्चर्याचा आणि काय म्हणूया चर्चेचा विषय राहिलेला आहे. रतन टाटांबद्दल अनेक किस्से आहेत जे खरं तर आवर्जून सांगितले जातात की उद्योगपती नेमका कसा असावा. एक भारतीय उद्योजक म्हणून त्यांना ओळखलं गेलं म्हणजे खरं तर हे देखील एक नवल होतं की त्यांनी बाहेरच्या जॅग्वार आणि त्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या कंपन्या टेकओव्हर केल्या होत्या किंवा विकत घेतल्या होत्या. प्रशांत, ज्यावेळेस म्हणजे की आपण ज्यावेळेस व्यवसाय करतो म्हणजे आपण म्हणतो ना की जॅग्वार फोर्ब्स या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस रतन टाटा म्हणजे आपण म्हणतो ना की एअर इंडिया व्यवसाय कसा करावा तर या सगळ्या विषयातला एक अत्यंत महत्वाचा शब्द त्यांच्या कर्तृत्वाचा तो म्हणजे ससोटी. ससोटी जर का असेल तुम्ही त्या व्यवसायाची जर का प्रामाणिक असाल आणखीन हे सगळं करत असताना आपल्या देशाची प्रगती देशाची उन्नती याला कधीही तुम्ही बाजूला सारणार नसाल तर तुम्ही नक्कीच पाऊल पुढे टाकू शकता. रतन टाटा यांचे हे शब्द म्हणजे हा त्यांचा मंत्र असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. म्हणजे ज्यावेळेस आता आपल्या देशामध्ये परदेशी अनेक कंपन्यांची उत्पादनं येतात ती आपण सर्वसामान्य माणसं त्याच्यात कोलगेट असो अशा अनेक गोष्टी वापर करत असतो हा सगळा पैसा अमेरिकन कंपन्यांकडे जात असतो. स्वदेशीचा पुरस्कर्ता एखादी व्यक्ती कसा असू शकते याचा आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा. त्यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्या अधिग्रहित केल्या त्यानंतर सुद्धा त्यांनी त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या मुंबईत हे कायम ठेवलं हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला नक्कीच म्हणता येईल. दानशूर उद्योगपती हरपला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. वयाच्या 86 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला. खर तर त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी केली जात होती नियमित वैद्यकीय तपासणी सुद्धा होत असती. त्यांची प्रकृती आज सकाळपासूनच गंभीर असल्याची माहिती आपल्याला समोर येत होती पण अखेर डॉक्टरांचे प्रयत्न सुद्धा सुरू होते. अस्पी गुळावाला प्रख्यात हृदयरोग तज्ञ आहे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचं पथक अखंड काम करत होतं पण अखेर रतन टाटा आज आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या आठवणी त्यांनी दिलेला मंत्र त्यांनी दिलेला विचार हा मात्र शाश्वत राहणार यामध्ये कोणतीही शंका कोणालाच आणि कधीच नक्की नाही. विशाल, अगदी बरोबर प्रशांत. खरं तर दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाच्या बळावरती माणूस खरं तर म्हणजे किती मोठी झेप घेऊ शकतो याचं उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा होते. आणि अर्थात तू जसं म्हणाला की त्यांना भारतीय उद्योगपती म्हणून ओळखलं गेलं आणि असं असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जॅग्वार आणि लँड रोवर सारख्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या टेकओव्हर केल्या विकत घेतल्या. 2002 त्यांनी टेंटलीला विकत घेतलं आणि जगातील सर्वात मोठी टी बेग्स बनवणारी कंपनी त्यांनी निर्माण केली. 2004 साऊथ कोरियामधली डेव्यू कमर्शियल व्हेकलला देखील रतन टाटांनी टेकओव्हर केलं होतं. तर 2007 टाटाने लंडनमधील कोरस ग्रुप ही स्टील कंपनी देखील त्यांनी विकत घेतली. नंतर तिचं नाव टाटा स्टील युरोप असं ठेवण्यात आलं. म्हणजे बघ ना प्रशांत, केवळ ऑटोमोबाईल सेक्टरने तर इतर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये देखील टाटांनी खरं तर आपला ठसा उमटवला. पण हे सगळं करत असताना माझ्या भारतीयांना रोजगार मिळाला पाहिजे ही त्यांची भावना फार सशक्त होती हे आवर्जून सांगावं लागेल. प्रशांत, आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस म्हणत होतो की Y2K म्हणजे की ज्यावेळेस 2000 हे वर्ष येत होतं त्यावेळेस Y2K हा सगळ्यात मोठा येत होता. राजीव गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी 22व्या शतकाकडे जाणारा प्रगती म्हणून संगणक याकडे ते बघत होते पण त्याच्या आधीच रतन टाटा यांनी दूरसंचार कंपनीमध्ये प्रवेश केला होता. म्हणजे टाटा टेली सर्व्हिसची स्थापना केली होती आणि टाटा टेली सर्व्हिसची स्थापना करत त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे की ही कंपनी खरं तर बाजारात लिस्टेड सुद्धा आली त्यावेळेस ते पायउतार सुद्धा आहे पण त्यांनी टाटा सन्स टाटा इंडस्ट्रीज टाटा मोटर्स टाटा स्टील टाटा केमिकल्स या इतक्या अनेक कंपन्या अगदी सहज त्यांचं नाव घेतल्यानंतर असे वेगवेगळे नावं आपल्या समोर येतात म्हणजे एका नव्या उंचीवर ते नेत होते. आणखीन या सगळ्या विषयामध्ये अत्यंत शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखला जाणारा आपल्या देशातला एक अत्यंत आदर्शवादी उद्योगपती म्हणून ही रतन टाटा यांची ओळख ही कायम चिरंतन टिकली. म्हणजे आपल्या भारताच्या उद्योग विश्वातलं रत्न निखळलं असं आपण ज्यावेळेस म्हणतो ना तर त्यावेळेस पद्मविभूषण रतन टाटा आज आपल्यात नाहीये ही आपल्या. प्रशांत, मी तुला जरा थांबवतो. आपल्या बरोबर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आता क्षणाबरोबर आहेत. दादा, आपण बघतोय अत्यंत दुःखद अशी बातमी. खरं तर आता या क्षणाला काय नेमकं व्यक्त व्हावं काय प्रश्न विचारावा हा एक मोठा प्रश्न असतो. पण
रतन टाटा जी सगळ्यांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व होते उद्योग क्षेत्रातले आणि एक माणूस म्हणून देखील सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ होते, आपण काय आठवणी सांगाल? नाही, प्रश्न जसा काय विचारावा असं तुम्हाला प्रश्न पडला, तसंच अशा वेळेला काय म्हणावा हा मोठा प्रश्न जायचं, कारण नुसतं ते मोठं व्यक्तिमत्व असं नव्हतं, तर ते कुठल्याही सामान्य माणसाशी वागता बोलताना अतिशय नम्र व्यक्तिमत्व होतं. समाजातला आत्ता मोठा प्रॉब्लेम तोच आहे की कर्तृत्व आणि नम्रता यांचं कॉम्बिनेशन सापडत नाही. कर्तृत्वान आहे तर तो ॲरोगंट असतो, नम्र आहे तर तो कर्तृत्वान असेल याची गॅरंटी नाही. पण यांच्यामध्ये हे दोन्ही गोष्टी होत्या आणि त्यामुळे रोजगार निर्मिती, रोजगार निर्मिती म्हणजे किती रोजगार निर्मिती त्याला काही लिमिट नाही. म्हणजे आत्ता मी पुणे जिल्ह्यामध्ये महिलांच्या पार्ट टाइम जॉबवर काम करतो आहे, तर त्यांचे ऑलरेडी पुणे जिल्ह्यामध्ये 180,000 महिलांना जॉब्स आहेत. असं एक मोठं देशाच्या आर्थिक विकासातलं आणि मग देशाच्या आर्थिक विकासामधल्या सामाजिक भागावरही त्यांच्या CSR ने खूप कॉन्सन्ट्रेट केलं, किती ते 30 सारख्या संस्थांनी उभ्या केल्या, त्यामुळे मोठा लॉस आहे. पण गेले काही दिवस ते आजारी होते, बाहेर पडतील असं वाटलं होतं. भारतीय जनता पार्टी त्यांच्या सर्व जो त्यांचा व्याप आहे, त्यांचा जो परिवार आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. दादा, कधी आपल्याला त्यांना भेटण्याचा प्रसंग आला होता? आपण भेटला होतात, काही संवाद झाला होता आपला कधी? ज्याला आपण जवळून परिचय, जवळून भेटणं म्हणतो तसं नाही झालं, परंतु ग्रुपमधलं भेटणं, कुठे राज्यपाल नवीन आले त्याच्या पदवीला, त्याच्या शपथविधीला आले, कुठे एखाद्या मोठ्या सेमिनारमध्ये कीनोट ॲड्रेससाठी आले. पण शेवटी आपले डोळे शार्प असले तर तेवढ्या कमी कालावधीमध्ये सुद्धा आपण टिपतो की या माणसाचं एकूण नेचर कसं आहे. व्हेरी पोलाईट, व्हेरी पोलाईट, नम्रतेला काही म्हणजे त्याचं काही वर्णनच करता येणार नाही. आपण स्वतः एक चळवळीतले कार्यकर्ते आहात, त्याच्यामुळे उद्योग क्षेत्रातली चळवळ रतन टाटांनी फार मोठी केली आणि केवळ उद्योग नाही केला, तर उद्योगाच्या पलीकडे जाऊन आपण समाजाकरता काहीतरी देणं लागतो ही भावना त्यांनी शेवटपर्यंत जपली. तर काय असे कोणते त्यांच्यातले गुण होते किंवा एक व्यक्ती म्हणून अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला खूप भावल्या? जसं व्यवसाय म्हणून त्याने कुठलं क्षेत्र सोडलंच नाही, तसं सामाजिक काम नावाचं कुठलंच क्षेत्र सोडलं नाही. म्हणजे आमच्या सुधीरभाऊ मुनगुंटेवार आणि चंद्रपूरला मेडिकल कॉलेज जे उभं राहत आहे त्यात तुम्ही कॅन्सर हॉस्पिटल वगैरे, त्यात तुम्ही मदत करा चंद्रपूरला कॅन्सर हॉस्पिटल. स्वतःची इंडिपेंडेंट सामाजिक ऍक्टिव्हिटी प्रचंड मोठी. पण बरोबरीने कोणीही चांगला माणूस त्याच्यावर प्रस्ताव मांडेल किंवा मला तुम्ही मदत करा, मला हे करायचं आहे, त्याला ते मदत करायची. तर त्याचा टर्नओव्हर आणि त्यातून निर्माणावर CSR हा फारच मोठा. म्हणजे शापूरजी पालमजींकडे मी एकदा जेवायला गेलो होतो आणि तेव्हा एका मठाच्या हॉस्पिटलसाठी मी पैसे मागितले, ते होते 8 कोटी अमाऊंट किंवा त्या मठाला तुम्ही कॅथलॅब द्या. त्यांनी सहजपणे त्यांना असं म्हटलं की फार साईज वाढला आहे समाजाचा देण्याचा, जेन्युइन विषय आणा. आणि म्हणून त्यांनी मला टाटांचं उदाहरण दिलं की त्यांचा ऑलरेडी बॅलन्स CSR मधला किती आहे आणि दरवर्षी तो जो 2% टाकावा लागतो तो दरवर्षी किती क्रिएट होतो. बर, आता तर हेही आहे की बा पैसे आहे म्हटल्यानंतर माणसं देतात असत नाही, पण यांची खूपच देण्याची होती, काही लिमिटच नाही. धन्यवाद दादा. अशी मोठी व्यक्तिमत्व ही स्वाभाविकपणे काळाच्या ओघात जाणार, पण त्याच्या रिप्लेसमेंट दिसत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर, त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही हे तितकंच म्हणावं लागेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या भावना व्यक्त केल्याबद्दल. नीलमताई गोरे देखील आपल्याबरोबर. ताई, खरं आत्ता ह्यावेळेला असा हा सगळा प्रसंग येईल आणि आपल्याला त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा लागेल असं ध्यानीमनीही नव्हतं, पण जे घडलं आहे ते वास्तव आहे. आपण बघतोय काळाच्या ओघात एक फार मोठा उद्योगपती आणि एक भारतीय उद्योगपती सगळ्यांच्या जवळ असणारी एक व्यक्ती आज निघून गेली. रतन टाटा आपल्यामध्ये नाही आहेत. ताई, भारताच्या औद्योगिक सामाजिक संपूर्ण वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्वाच्या व्यक्ती, नेते आणि उद्योग पितामह असं म्हणून त्यांना म्हणता येईल. त्याप्रमाणे त्यांचं कार्य होतं, स्थान होतं आणि अत्यंत ज्याला आपण म्हणू की निजर्वी, आणि त्यांना महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल
त्यांना विविध मार्गांनी ज्या प्रकारची गरज द्यायला पाहिजे ही अत्यंत संवेदनशील पद्धतीने आणि अत्यंत नियमितपणाने मदत करत राहणं हे त्यांचं काम होतं. त्याचबरोबर महाराष्ट्राचा जो मध्यम वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, सगळ्याच घटकांसाठी त्यांच्या कुटुंबासह त्यांना आनंद मिळावा या दृष्टिकोनातूनही त्यांनी अनेक क्षेत्राच्या मध्ये ते गेले. उद्योग म्हणून त्यांना यशस्वी केलं आणि त्याचबरोबर एक अत्यंत निकोप स्वरूपाची स्पर्धा की ज्याच्यामध्ये सहकक्षापेक्षा स्वतःचं कार्य आणि गुणवत्ता याच्या आधाराने टाटा समूहाने स्वतःचं स्थान तयार घेतलेलं होतं. काही कार्यक्रमांच्या मध्ये उद्घाटनाच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या त्यांची माझी अल्पसा परिचय झालेला होता, परंतु एक नक्की की त्यांच्या नावाने असणाऱ्या अनेक इन्स्टिट्यूशन अनेक त्याचा दर्जा सांभाळण्याच्याकडे त्यांचं सातत्याने लक्ष असायचं. काल जेव्हा एंजिओग्राफी झालेली कळली त्यावेळेला असं वाटलं होतं की आता बरे होतील, कारण मोठ्या प्रमाणात एंजिओग्राफी अगदी करायला लागतात आणि त्याच्यानंतर ती माणसं बराच दीर्घकाळ चांगलं काम पण करू शकतात, परंतु कधी तसं वाटलं नव्हतं की अचानक त्यांचा या पद्धतीने अखेरचा श्वास घेण्याची त्यांच्या ती वेळ येईल. आणि जसजसे पोकळी जाणवते की पोकळी काही वेळेला कशाने भरणारी नसते, पण त्याच वेळेला त्यांनी ती मूल्य ज्या प्रकारचं कार्यक्षमतेचा भरोसा लोकांना दिला तो आजच्या काळामध्ये अजून किती काळ उपयोगी राहिला असता त्याला खरंच कुठली सीमा नाहीये. त्या दृष्टिकोनातून उद्योगपती रतन टाटा यांच्या संपूर्ण कार्याला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि संपूर्ण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि आत्ताचं त्यांचं अचानक झालेलं निधन या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मी श्रद्धांजली व्यक्त करते. शिवसेनेची नेता म्हणून सुद्धा मला इथे सांगायला पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारच्या राज्याच्या उपक्रमांच्या मध्ये त्यांचं अतिशय प्रेमाचं नातं महाराष्ट्राशी आणि मुंबईचं होतं. त्या अर्थाने ते जसे भारतीय होते तसे महाराष्ट्राचे आणि मुंबईकर सुद्धा होते, परंतु या सीमांच्या पलीकडे जाऊन ते भारताचं नेतृत्व करत असताना ज्याला आपण द्रष्टे म्हणून अशा प्रकारची विचारधारा आणि स्वभावामधला एक भव्य विशाल उदार दृष्टिकोन या दृष्टीने ते आधुनिक असे उद्योग क्षेत्राचे केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक नेते होते असं मला वाटतं. त्यांना मी शिवसेनेचे नेता म्हणून सुद्धा श्रद्धांजली व्यक्त करते. आणि स्त्रियांना सुरक्षित असे उद्योग समूह टाटाचे आहे हे देखील मोठ्या प्रमाणात मी पाहिलेलं आहे, त्यामुळे नवीन नवीन सिस्टीम्स नवीन नवीन कामं ही करायची आणि त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालायचं, तशा सिस्टीम्स तयार करायचं आणि त्या सिस्टीम्स तयार केल्यावर ते व्यवस्था तयार केल्यावर त्याचा आदर करायचा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद ताई आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल. आत्ता क्षणाची दुःखद बातमी आपण बघतोय की उद्योगपती रतन टाटा आज आपल्यामध्ये नाही आहेत. उद्योग क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांना उद्योग महर्षी म्हणलं गेलं, सर्वसामान्य माणसाचा कायमच जिव्हाळ्यानं विचार करणारा व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं गेलं. अगदी ऑटोमोबाईल सेक्टरपासून तर काय म्हणूयात की समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील किंवा वेगवेगळ्या विभागातील लोकांकरता समाजकार्य करणारी व्यक्ती म्हणून देखील त्यांचा सगळ्यांना परिचय आहे. आपण जर पाहिलं तर केवळ उद्योग करायचा म्हणून नाही, व्यवसाय करायचा म्हणून नाही, तर या सगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचं नाव कसं मोठं करू शकू, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचं भौतिक जीवनमान कसं सुधारू शकू हा विचार त्यांच्या मनात कायम राहिला. म्हणून तर 1998 त्यांनी टाटा समूहाची पहिली भारतीय बनावटीची इंडिगो ही कार जी आहे ती मार्केटमध्ये आणलेली होती. आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की रतन टाटा यांनी एकदा एका मोटरसायकलवरती कुटुंबातल्या 4 लोकांना एकत्र जाताना बघितलं होतं आणि त्यांनी असा विचार केला की का नाही आपण सर्वसामान्य माणसाकरता त्यांच्या आवाक्यातली त्यांना परवडणारी एक कार बनवूयात. म्हणून टाटा नॅनो जी आहे, नॅनो कार जी आहे ती त्यांनी मार्केटमध्ये त्यावेळेस आणली होती, जी आजही खरं तर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारी ही सगळी कार लोकांना विकत घेता आली. तेव्हा बऱ्याचशा मंडळींनी ती कार घेतली होती, ज्याचं फार मोठं कौतुक देखील झालेलं होतं. एवढंच नाही तर आरोग्य क्षेत्रामध्ये देखील CSR फंडच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी निधी देऊ केलेला होता. आणि आपल्या भारतातली मुलं विद्यार्थी जे खरं तर हुशार आहेत पण आर्थिक परिस्थिती त्यांची आर्थिक त्यांची कुवत नसल्या कारणाने परदेशात वेगवेगळ्या शिक्षण उपक्रमात त्यांना शिकण्याकरता जाता येणं शक्य नसल्या कारणाने त्यांच्याकडनं त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टकडनं त्यांना स्कॉलरशिप देखील दिल्या जात होती. मुंबईतलं टाटा कॅन्सर हॉस्पिटल ज्यातनं खरं तर कॅन्सरग्रस्त बऱ्याचशा रुग्णांना उपचार मिळत आहेत,
ते अखंडपणे यापुढे मिळत राहतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि काही रुग्ण देखील त्यातून बरे होऊन बाहेर पडले एवढं त्यांचं खरं तर कायमच मोठं कार्य राहिलेलं आहे. बोलूयात आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली साखणकर देखील आहेत. ताई आपण बघतोय की दुःखद बातमी आहे त्या क्षणाची, काय आपण भावना व्यक्त करा? जगभरामध्ये आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकिक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतनजी टाटा यांनी जगाचा निरोप घेतलाय. देशावर ओढवणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक असो अथवा मानवी असो अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणं हे रतनजी टाटा यांचा स्वभाव होता. ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील. सामाजिक जाणवेतून त्यांनी आपला यशाचा राजमार्ग निवडला होता. अशा या व्यक्तिमत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. दुःखद अशा भावना आहेत पण अर्थातच टाटांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत कधीही म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेत बोलायचं झालं तर गिवअप न करणं म्हणजे हात न टेकणं हार न मानणं हा त्यांचा स्वभाव होता. चिकाटी हे त्यांच्या स्वभावातलं खरं तर एक खास वैशिष्ट्य म्हणता येईल आणि त्या चिकाटीच्या बळावर त्यांनी आपला उद्योग वाढवला. पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत, अनेक पैलू आहेत प्रशांतशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूच पण आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते सचिन आहिर आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. सचिन भाऊ, आज रतन टाटा आपल्यामध्ये नाहीत, अनेक आठवणी आहेत ज्यांना आपण उजाळा देतोय, काय भावना व्यक्त करा? अत्यंत दुःखदायक बातमी आहे आणि खऱ्या अर्थाने उद्योग महर्षी आपल्याकडनं हरपला असं म्हटलं तर योग्य होणार नाही. आणि एक उद्योगपती असून पण एक सामाजिक आपली काहीतरी जबाबदारी आहे ह्याचं भान ठेवून आयुष्य त्यांनी समाजासाठी देण्याचं काम केलं आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने समाजसेवक होते असं जर म्हटलं तर अयोग्य होणार नाही. कारण अनेक वेळा लोकप्रतिनिधी पद घेऊनच समाजसेवा करू शकतो अशी काहींची ख्याती असते पण एक उद्योगपती पण समाजासाठी काहीतरी देऊ शकतो आणि म्हणून त्यांची एक नेहमी एक वाक्य मला नेहमीच आठवतो की समाजाने मला काय दिलं त्यापेक्षा मी समाजासाठी काय करू शकतो ही एक भावना आहे. आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांना त्यांना उद्योगमंत्री म्हणून बघण्याची संधी मिळाली, त्यांचे काही विचार देखील ऐकण्याची संधी मिळाली, मला वाटतं त्याच आठवणी जीवनात साध्य करण्याचं काम आणि त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम जर आपण करू शकतो तर ते खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली होईल. भाऊ, कधी आपल्याला त्यांना भेटण्याचा प्रसंग आला, काही संवाद झाला, काही आठवणी आहेत आपल्या? नाही, अनेक वेळा ज्यावेळी उद्योगमंत्री या नात्यांनी काही सेमिनारच्या माध्यमातून आणि विशेषतः काही असोसिएशनच्या मिटिंगच्या वेळी एखाद दोन वेळा माझी त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं, चर्चा झाली आणि त्यावेळी पण त्या जुन्या आठवणीत आहेतच पण एक प्रेरणादायक त्यांच्याशी ज्यावेळी भेटल्यानंतर एक काहीतरी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. जसं मी सांगितलं की एक सामाजिक भान म्हणून घेऊन त्यांनी आजपर्यंत जे काम केलेलं आहे ते फार भारावून जाण्यासारखं आहे किंवा त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि वाटतं जीवनात प्रत्येक नागरिकाने जर तसं तो विचार केला तर समाजामध्ये या ज्या काही गोष्टी आहेत किंवा अनेक जे प्रश्न निर्माण होतात तेही देखील सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांनी करण्यापेक्षा आपण करू शकतो हे यातून साध्य होऊ शकते. धन्यवाद सचिन भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर राज्याचे मंत्री गिरीश महाजन देखील आहेत. भाऊ, आपण बघतोय की उद्योगपती रतन टाटा आज आपल्यामध्ये नाही आहेत, दुःखद अशी बातमी आहे. अनेक पैलू आहेत जर जे खरं तर आत्ता त्यांच्या आठवणींच्या माध्यमातून ते व्यक्त होत आहेत, आपण काय आठवणी सांगाल? अतिशय दुःखद अशी घटना ऐकायला मिळाली. संध्याकाळीच ते ऍडमिट आहेत म्हणून बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बघत होतो आणि लगेच काही तासातच रतनजी आपल्यामध्ये नाही आहेत ही दुःखद घटना कळाली. अतिशय दुःख मला नाही तर सर्व भारतीयांना या ठिकाणी झालं. अनेक लाखो लोकांना त्यांनी आपल्या या टाटा कंपनीच्या माध्यमातून त्या समूहाच्या माध्यमातून लोकांना दिलेलं होतं. अनेक लोकांची चूल पेटवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. देशासाठी खरं म्हणजे एक आमचं वैभव होतं. आमचे उद्योग क्षेत्रातले ते पितामह होते आणि असे रतनजी आज आपल्यातून निघून गेले. म्हणजे माझा त्यांचा संबंध दोन वेळा आला. समक्ष ऑफिसमध्ये जाऊन भेटण्याचा एक 7-8 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला इरिगेशन आणि मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर होतो त्यावेळेला वैद्यकीय शिक्षणमध्ये असताना
टाटांना काहीतरी डॉग्स हॉस्पिटल त्यांनी सुरू करायचं होतं. म्हणजे किती प्राण्यांविषयी त्यांच्या मनामध्ये, विशेष म्हणजे डॉग्स विषयी, कुत्र्यांविषयी त्यांच्या मनामध्ये खूप खूप एक वेगळी भावना त्याची त्या ठिकाणी होती. आणि म्हणून त्यांनी ती बोलूनही दाखवली. त्यांना काही काम होतं, आमच्याकडून काही मदत होती, आम्ही तिथे जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी मला किती 12 वेळ दिलेली होती, अशीच काही ती मागे पुढे असेल. पण त्यांना यायला 3-4 मिनिट वेळ लागणार होता, उशीर लागणार होता. आम्ही बरोबर 12:05-10 त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यांनी लगेच 12:00 एक मिनिट कमी असताना माणूस पाठवला की मला 3-4 मिनिट उशीर लागेल. त्यामुळे थोडं मी आपले त्यांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं की सॉरी म्हणून, पण 3-4 मिनिटे उशिरा येतील. 12:03 ते त्या ठिकाणी ऑफिसमध्ये त्यांच्या कॅबिनला आले आणि त्यांनी अधिक हात जोडून सॉरी मुझे देर हो गई लेट. म्हणजे त्यांनी इतकं पोलाईट, म्हणजे एवढा मोठा माणूस की देशभरामध्ये जगभरामध्ये त्यांचं नाव आणि इतकं हंबललेच की म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता. आणि त्यांनी आमच्याशी त्या ठिकाणी मी 15-20 मिनिट आमची चर्चा झाली. त्यांच्यासोबत त्यांचा एक डॉग होता, तो पण वयस्कर झालेला होता, तो नेहमी म्हणे माझ्यासोबतच त्या ठिकाणी राहतो. आणि नंतर आम्ही आमची बोलणं झाल्यानंतर आम्ही उठून निघालो तर ते लिफ्टवर आम्हाला सोडायला आले. बापरे, आम्हाला म्हणजे इतकं मला ते ऑकवर्ड होत होतं, इतकं वाटत होतं की तुम्ही त्यांना खूप विनवण्या केल्या हात जोडून की नाही नाही आपण बसावं, आपण येऊ नका. पण त्यांनी ऐकलं नाही, ते सोडायला आम्हाला बाहेर लिफ्टपर्यंत आले. मला खरंच खूप वाईट वाटलं. आणि इतकं हंबलेस माणूस इतकं कोण असू शकतं की ज्या माणसाचं जगभर नाव आहे. टाटा म्हणजे अगदी छोटं नाव नव्हतं, पण इतके नम्र टाटाजी होते. आणि हा त्यांचा एक विशेष स्वभावातला एक पैलू मला त्यावेळेला बघायला मिळाला. त्यावेळेला काम होतं की डॉग्सचं हॉस्पिटल त्यांना उघडायचं होतं आणि त्याविषयी आमच्याशी त्यांना काम होतं. आणि त्यानंतर त्यांनी खूप असं सुंदर, म्हणजे कुठे नसेल देशामध्ये, जगामध्ये एकदम फार कमी देशामध्ये असेल का नसेल मला माहित नाही, पण इतकं सुंदर असं हॉस्पिटल, इतकं छान सगळं सोयी सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल डॉगसाठी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मी ते एकदा बघायलाही गेलो होतो नंतर. पण प्राण्यांविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये खूप वेगळी भावना त्या ठिकाणी बघायला मिळाली. आणि असे आमच्या रतन टाटा की ज्यांनी देशाचं नाव अगदी जागतिक पातळीवर देशाला आमच्या त्या ठिकाणी त्यांच्या रूपाने नेऊन सोडलेलं होतं आणि आज ते आमच्यामध्ये नाही आहेत. निश्चित खूप दुःख आपल्या सर्वांना झालंय. विद्युतकिशोर खरं एक शोकळच पसरलेली आहे आणि म्हणून टाटांना मी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्या शांती देव अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. अनेक आठवणी आहेत, अनेक भावना ज्या आठवणींमधनं त्यांचा साधेपणा खरं तर या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय. याच विषयी बोलण्याकरता ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपचे नेते उज्ज्वल निकम आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. उज्ज्वल निकमजी, रतन टाटा आज आपल्यामध्ये नाहीत आणि खरं तर आत्ता या क्षणाला या वेळेला खरं तर बोलावं लागतं आहे, प्रश्न विचारावा लागतो आहे, हेच खरं तर फार दुःखद आहे. काय भावना आपण व्यक्त करा? निश्चितपणे आज या देशातील प्रत्येक नागरिकाच्या तोंडी असणार एक नाव, औद्योगिक क्रांतीचे जनक म्हणून रतनजी टाटा यांचं नाव प्रत्येकाच्या जिभेवर होत. खरं म्हणजे श्री रतनजी यांचा माझा परिचय काही वर्षापूर्वी आलेला होता. माझा मुलगा अमेरिकेला जायचा होता आणि त्याची त्याला शिष्यवृत्ती ही रतनजी टाटा यांच्या ह्याच्यातून मिळालेली होती. त्यामुळे सहज आम्ही त्याला भेटायला गेलो, परंतु मला आश्चर्याचा धक्का बसला की तिथे व्हिजिटर रूम मध्ये मी बसलेलो असताना तिथे ते स्वतः आतमध्ये आले आणि मला त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. अत्यंत नम्र आणि हसून बोलणारे, या देशातील प्रत्येक तरुणाचा आदर्श असणारे असे रतनजी टाटा होते. आज आपल्यात ते नाही आहेत, प्रत्येकाला साहजिक दुःख होईलच, परंतु प्रसिद्धीपासून दूर कुठेही आपल्या बडेजापणाचं डामडोन न करताना प्रत्येक भारतीयाने देखील असंच पुढे औद्योगिक ह्याच्यात आलं पाहिजे हा ध्यास बाळगणारा एक द्रष्टा आज आपल्यात नाहीये. हे खरोखर आपलं दुःख, आपलं मोठी हानी आहे.
आणि म्हणून आजच्या त्यांच्या या प्रसंगी प्रत्येक भारतीयाने त्यांचा आदर्श ठेवून या देशाला औद्योगिक दृष्ट्या कसं समृद्ध करता येईल याचा ध्यास घेणं म्हणजे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ईश्वर त्यांच्या वृत्ताम्यास शांती देऊ हीच प्रभूचरणी प्रार्थना. उज्ज्वलीकरजी आपण म्हणालात की आपली प्रत्यक्ष त्यांची भेट झाली होती, काय नेमका संवाद, म्हणजे आणखीन काय आठवणी आपल्याला सांगता येऊ शकतील, कशा पद्धतीने ते व्यक्तिमत्व होतं, म्हणजे तसं आपण वेगवेगळ्या प्रसंगांमधून त्यांना बघितलेलंच आहे पण तरी. 1993 बॉम्बस्फोटचा खटला मी चालून तो नुकताच संपलेला होता. कसाबच्या खटल्याला सुरुवात झाली होती आणि या दरम्यानच माझी त्यांची त्यांच्या कार्यालयात मुंबईच्या कार्यालयात भेट झाली होती. चेहऱ्यावरती प्रसन्नता नम्रता किती असू शकते आणि म्हणून त्याच वेळी मी माझ्या मुलाला बघितलं की माणसं मोठी का होतात तर त्याचं उदाहरण म्हणजे की आपण कोणतरी वेगळा आहोत असं त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी आम्हाला कधीही जाणवू दिलं नाही. साधारणतः 30 ते 35 मिनिटं आम्ही एकत्र होतो, त्या दरम्यान चहा पिण्याचा आग्रह, स्वतः सर्व करणं, बिस्किट देखील स्वतः देणं आपल्याच्या, हे ही जी माणुसकीची लक्षणं होती ना त्यांच्या ठाई बसत सगळी बसत. हल्ली जरा कोणी मोठं झालं की त्याच्या चेहऱ्यावरती गर्वाचा भाव असतो बरोबर आणि आपण काहीतरी वेगळे आहोत हे त्याच्या प्रत्येक चेहऱ्याच्या कृतीतून उमटत होत असत. परंतु रतनजी याला खरोखर अपवाद असे होते. रतनजी सारखी माणसं ही गुलबखावलीच्या फुलासारखी दुर्मिळ असतात आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या लक्षात राहतात. त्यांचा एक ध्यास होता की विमान कंपनी ची सेवा ही प्रत्येक भारतीयाला झाली पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात विमानं गेली पाहिजे. या दृष्टिकोनातूनही त्यांनी आपल्या उर्वरित काळात प्रयत्न सुरू केले होते आणि ही विमान कंपनी ह्या देशाच्या बद्दल इतका अभिमान असणारा असा एक द्रष्टा आम्ही बनेल. खरं म्हणजे आपलं मोठं हे प्रत्येक भारतीयाचं नुकसान आहे आणि प्रत्येक भारतीयाने या निमित्ताने औद्योगिक क्रांतीचा पुढे कसं जाऊ हा एक ध्यास घेतला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्या भावना पण व्यक्त केल्याशिवाय आपण त्यांना भेटलात, त्या भेटीतल्या आठवणी आपण या ठिकाणी आम्हाला सांगितल्या आणि यातनं पुन्हा पुन्हा वारंवार एक एक आवर्जून काही गोष्टी ज्या त्या समोर येताना दिसतात त्यांच्यातला साधेपणा, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आणि उद्योगपती म्हणून मोठं होत असताना कायम जमिनीवरती राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणून तर आपण जर पाहिलं तर आत्ता या क्षणापर्यंत आपण ज्या वेगवेगळ्या मंडळींशी रतन टाटा यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देतोय त्यामध्ये स्वतः रतन टाटांनी एवढे मोठे व्यावसायिक असून सुद्धा त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीला लिफ्टपर्यंत सोडायला येणं किंवा स्वतः व्हिजिटर रूमपर्यंत घ्यायला येणं हे खरं तर ते कायमच करत राहिले. हा त्यांचा स्वभाव होता. जाणीवपूर्वक ते कुठे करत नव्हते, हा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे किती नम्र असणं, ह्या नम्रतेचं पराकुटीचं उदाहरण म्हणजे रतन टाटा होते आणि म्हणूनच तर या भावनेतनं कायम त्यांनी सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो याकरता म्हणून प्रयत्न केले. मग ते ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भारतीय बनावटीच्या कार्स ज्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातल्या असू शकतील, म्हणजे सर्वसामान्य माणूसही कार वापरू शकतो किंवा त्यांनी कार वापरावी त्यांची भावना. आणि जसं की आता उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की विमान सेवा म्हणजे विमान कंपनी देखील एअर इंडिया ही जी कंपनी ती त्यांनी घेतलेली होती, सुरुवात त्यांनीच केलेली होती आणि एअर इंडिया ही कंपनी पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर त्या सगळ्याच्यातनं सर्वसामान्य माणसाकरता विमानाचा प्रवास कसा उपलब्ध होऊ शकेल हा देखील एक त्यांचा प्रयत्न होता आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू होते. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण वेगवेगळं काय करू शकतो याकरता म्हणून त्यांचे प्रयत्न राहिले. उच्च विद्याविभूषित वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये केवळ कामच नाही करायचं तर त्या व्यवसायात यश मिळून सगळ्यांना रोजगार कसा मिळू शकेल या दृष्टीने त्यांनी कायम प्रयत्न केले. म्हणून तर आज सबंध भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टाटाचे प्लांट्स आहेत,
रुग्णसेवेच्या बाबतीत देखील कायम ते असं म्हणायचे की समाजाने माझ्याकरता काय केलं यापेक्षा मी समाजाकरता काय करतो आहे ही भावना माझ्याकरता महत्त्वाची आहे. म्हणून तर मुंबईतलं टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे बहुतांशी कॅन्सरग्रस्त रुग्णांना जीवदान देणारं ठरलेलं आहे. कारण या हॉस्पिटलमध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत, ते कॅन्सरच्या लास्ट स्टेजला असणाऱ्या देखील रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न करतात, त्यांच्यावरती उपचार करतात. आणि त्यातनं बरीचशी मंडळी ही बाहेर निघालेली आहेत, बाहेर पडलेली आहेत, अगदी त्या पेशंटचं काउन्सिलिंग करण्यापासून तर वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार त्याच्यावरती केले जातात. आणि ज्या रुग्णाला खरं तर खर्च करणं शक्य नाही आहे त्याच्यावरती त्याच्याकरता माफक दारात असू देत, किंवा मग त्या ट्रस्टच्या माध्यमातून मोफत उपचार का असेनात, ते त्या मार्गाने उपचार करणं असू देत, यासाठी देखील रतन टाटा यांच्या ट्रस्टच्या वतीने प्रयत्न केले गेले, काम केलं गेलं. त्यामुळे आज आपला भारतीय उद्योगपती म्हणजे आपला हा शब्द व्यक्त करत असताना त्यांनी त्यांच्या कामातनं आपल्या सगळ्यांच्या हृदयात त्यांच्याबद्दलचा जो आपलंपणा व्यक्त निर्माण केलेला होता, जे स्थान निर्माण केलेलं होतं, जे कायम खरं तर अबाधित राहील. औद्योगिक क्रांतीचे जनक, एक मोठे उद्योगपती, भारतीय उद्योगपती रतन टाटा आज आपल्यामध्ये नाहीत, त्याच्यामुळे